नमस्कार, आम्ही शामराव मोकाशी आणि मी आता उभा आहे ते मीरा भाईंदर नगरपालिकेच्या समोर। अगदी मीरा भाईंदर नगरपालिकेची परिवहन सेवा ही चालत असते, मुंबईची परिवहन सेवा चालत असते, वसई विरार ठाणा नवी मुंबई ह्या परिवहन सेवा चालत असतात। परंतु ह्यांच्या भाड्यात ही मोठी तफावत आहे की मुंबईचं भाडं हे परमुंडी पर किलोमीटर 1 रुपया, 5 किलोमीटरचा टप्पा 5 रुपये आणि अशी समान टप्प्यातनं भाडी आहे, भाडं आहे प्रवासी भाडं। तर मीरा भाईंदरच्या बसमध्ये हा 1 रुपयाचा फरक आहे की 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर असे टप्पे आहेत, त्याच्यामुळं प्रवाशांना ही बस जास्ती भाडं आकारते। त्यासाठी 4 वेळ आदेशसुद्धा मीरा भाईंदर महापालिकेला आलेलं होतं की परमुंडी पर किलोमीटर 1 रुपयेप्रमाणे, म्हणजे 5 रुपयाचा टप्पा, हे 5 रुपये भाडं करा। परंतु अजून मीरा भाईंदर महापालिकेनं केलेलं नाही। तर आत्ता मी मीरा भाईंदर नगरपालिका आयुक्तांना तसं पत्रही दिलेलं आहे की मीरा भाईंदरच्या बसचं भाडं हे 5 रुपये लवकरात लवकर करावं, जेणेकरून या बसमधून जो घाटा होतो तो घाटा हा कमी होणार आहे आणि प्रवासी संख्या ही मीरा भाईंदर नगरपालिकेची वाढणार आहे। शिवाय हिथं AC वातानुकूलित बससुद्धा करार पद्धतीनं घ्या आणि 6 रुपये त्यांना सेवा द्या आणि लवकरात लवकर मीरा भाईंदर नगरपालिकेचं प्रवासी वाहतुकीचं भाडं हे 5 रुपये करा। आदेश येऊन देखील हे अंमलबजावणी करत नाहीत, तरी लवकरात लवकर मीरा भाईंदर नगरपालिकेचं भाडं परमुंडी पर किलोमीटर 1 रुपया प्रमाणे 5 किलोमीटरचा टप्पा म्हणजे 5 रुपये ह्या पद्धतीनं लवकरात लवकर व्हावं। धन्यवाद। मूचवाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।